पत्नीला आनंदाची बातमी सांगितली, मला 10 लाख रुपयाची लॉटरी लागली. तिला यात आनंद झाला. त्याने शर्ट खुंटीला अडकून ठेवलं, बाथरूम मध्ये हातपाय धुवायला गेला, तेवढ्यात त्यांचा लहानसा मुलगा खेळत खेळत त्या ठिकाणी आला. त्याला सवय होती वडिलांच्या खिशात हात घालायचे, जे काही 1-2 रुपये मिळतील खाऊसाठी घेऊन जायचे. पण काय झालं, आज काय पैसे मिळाले नाही, पण ते तिकीट मात्र मिळालं. म्हणजे चला नाही पैसे तर तिकीट तरी. त्या मुलाने तिकीट मुठीत घेतलं आणि खेळण्यासाठी बाहेर गेला. पण खेळता खेळता मुलाने कुठं तिकीट हरून टाकलं त्याचंच त्याला काही भान राहिलं नाही. शेवटी अशी परिस्थिती घडली, वडील बाहेर आले, जेवण वगैरे केलं, शर्ट घातला आणि कुतूहलाने त्यांनी खिशात हात घातला, पण खिशामध्ये काय नव्हतं, तिकीट नव्हतं. हतबल झाले, आक्रोश करून टाहो करून विचारू लागले, तुला तिकीट दिसलं का? पत्नीला विचारताय. पत्नी म्हणते, मला काय तिकीट दिसलं नाही. तेवढ्यात लहान समूल खेळत आलं, म्हणजे बाळा तुला तिकीट भेटलं का? म्हणजे हो बाबा, आज मला काही पैसे मिळाले नाही, पण तुमच्या खिशामध्ये तिकीट म्हटलं भेटलं. मग ते तिकीट कुठं आहे? म्हणजे बाबा ते तिकीट मी खेळायला घेऊन गेलो आणि खेळता खेळता कुठे हरून टाकलं, माझंच मला काही ध्यानात राहिलं नाही. पहा ना, एवढा जवळ घास आला होता, पण तोही घास काय गेला, निघून गेला. बाबा सांगण्याचं तात्पर्य, आता मुलाला मारून मारून तरी किती मारणार, शेवटी त्याच्यासाठीच नवस सायस केले होते. शेवटी तो हदबल झाला, तसाच भिंतीला टेकून खाली बसला आणि त्याने आपला हात आपल्या कपाळाला लावला. हे माझ्या नशिबातच नव्हतं, हे माझ्या भाग्यातच नव्हतं. म्हणून प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची वाढे मान. म्हणून समय से पहिले और भाग्य से आधी किसी को कुछ नहीं मिलता. म्हणून भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, हे आपलं खरं भाग्य. शेवटी त्याने कपाळाला हात लावला, हे माझ्या नशिबातच नव्हतं. व्यवहारिक दृष्टीने कपाळ्याचा अर्थ आहे नसीब, व्यवहारिक दृष्टीने कपाळ्याचा अर्थ आहे आपलं नसीब. पण परमार्थिक दृष्टीने अर्थ सांगून जातो, परमार्थिक दृष्टीने कपाळ्याचा अर्थ आहे. एक उदाहरण पाहू आपण. लहानस बाळ जन्माला आलं, आपल्या घरी लहान बाळ जन्माला येतं, 5व्या दिवशी माता भगिनींना माहिती कोणता कार्यक्रम असतो, 5वीचा दिवस असतो. त्या दिवशी पाटा पुजला जातो, पाट्याजवळ निरंजन लावून ठेवलं जातं. का लावतात ते? असं म्हणतात रात्रीच्या वेळेस कोण येते, सटवी येते. आणि ती सटवी काय करते, बाळाच्या कपाळावर त्याच्या कर्माचा लेखा लिहून जाते. आणि ती जी अक्षर टाकते ना, ती कुणालाही पुसता येत नाही, देवांना सुद्धा पुसता येत नाही. बा नव्हे नव्हे ते कर्म, ते दुःख देवांना सुद्धा चुकत नाही. बा का ललाटीचे लिहिले, न मोडे गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेले. पहा ना, ज्याचा उद्या राज्याभिषेक होणार होता, ज्या प्रभू रामचंद्रांचा उद्या राज्याभिषेक होणार होता, त्याच प्रभू रामचंद्रांना कुठे जावं लागलं, वनवासाला जावं लागलं. कधी कुणाच्या आयुष्यात कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. कर्म घेई झोले, कर्म घेई झोले, तेथे कुणा चे न चाले, तेथे कुणाचे न चाले, कृष्णा सारखे वैभव, कृष्णा सारखे वैभव, कृष्णा सारखे वैभव. पण बंदी शाळे वसुदेव, 4 पुत्र दशरथा, पण पाणी पाजण्यासाठी अंतकाळी एकही नव्हता. म्हणून तुका म्हणे कर्मरेखा अन्न चुके ब्रह्माधिका. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. हे कर्म देवांना सुद्धा चुकलं नाही बा. म्हणून परमार्थिक दृष्टीने कपाळ्याचा अर्थ आहे आपलं कर्म. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जेथे जेथे जाल, ज्या ज्या ठिकाणी जाल ना, त्या त्या ठिकाणी फक्त तुमचं कपाळ म्हणजे तुमचं कर्म तुमच्या बरोबर येणार आहे. मग खरा लाभ जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो लाभ कुठं आहे, लाभ तो विशेष संत संगी. खरा लाभ फक्त संतांच्या संगतीमध्ये आहे. मग महाराज आम्हाला तो लाभ प्राप्त होईल का? म्हणजे का नाही होणार, नक्कीच होईल. पण त्यासाठी काही 8 काही कागदपत्रांची पूर्तता,
जसं घरकुल मिळवायचं असेल, सेड मिळवायचं असेल, तर आधार कार्ड लागतं, रेशनिंग कार्ड लागतं, यासाठी काय आठ आहे का? म्हणजे तशी काय आठ नाही, पण एक वेगळ्या पद्धतीची आठ मात्र आहे. ती आठ कोणती? तुकोबाराय अभंगाच्या पूर्व पुण्य जारी होय सानकुल, पूर्व पुण्य जारी होय सानकुल. भेट होईल, पण त्यासाठी एक तुमच्याकडे पुण्याची शिदोरी पाहिजे. कोणती? पूर्व पुण्य जरे होय सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे जेथे. बहुत सुकृताची जोडीन म्हणून विठ्ठल आवडे. भगवंताचं नाम सोप्प आहे, सुलभ आहे, गोमट आहे, पण मुखात यायला सुद्धा पूर्वजन्मीची पुण्य इच लागते. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. देवाचं नाम सोप्पय, सुलभय, गोमटय, पण मुखात यायला सुद्धा पूर्वजन्मीची पुण्याही लागते. तसं संतांची भेट व्हायला सुद्धा पूर्वजन्मीचीच पुण्याही लागते. व पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती आजी फळासी आली, ब्रह्मानंदो आजी मानसी अंभेटी झाली या संतांची. खोट्या नाट्या संतांची भेट तुम्हाला क्षणोक्षणाला होईल. बा दर चौकात त्यांची भेट होईल, पण खऱ्या संतांची भेट व्हायला लागल तर पूर्वजनीची पुण्याय लागते. कारण महत्संगत सुदुर्लभ अगम्य अमोघश्च, महात्म्य पुरुषांची संगत ही कशी आहे? दुर्लभ आहे, अगम आहे, आणि अमोघ म्हणजे कधीही व्यर्थ न जाणारी आहे. बा म्हणून बहु अवघड आहे संत भेटे, परी जगजेठी करुणा केली. त्या संतांची भेट होण्यासाठी काय लागेल?
पूर्वजन्मीची पुण्य लागेल बाबा. म्हणून पूर्व पुण्य जरे होय सानुकूळ अंतराय मूळ अनुपजे जेथे. संन्यासी कुणाला म्हणावं? फक्त भगवी वस्त्र परिधान केली म्हणजे संन्यासी होत नाही. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. एवढंच नाही, गोसावी कुणाला म्हणावं? काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. साधू कुणाला म्हणावं बाबा? जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या जीवाची मनी करी खंत तोची खरा साधू तोची खरा संत. ही खऱ्या साधूची लक्षणं आहेत बाबा. आपण काय म्हणतो? जे का रंजले गांजले त्याचे घर टिपून घेतले. आणि मग तिथं दरोडा घालतो आपण. हा, साधूच तसं नाही, त्यांचे म्हणे जो आपले. म्हणून तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. वारकरी कुणाला म्हणावं? ज्याने सहा षडविकारांवर वार केला या नाव वारकरी. संत कुणाला म्हणावं? तेची संत तेची संत ज्यांचा हे विठ्ठली न जाणती टाना टोना नामस्मरणा वाचुनी. ही खऱ्या संतांची लक्षणं बाबा. योगी कोणाला म्हणावं? माझी मुक्ताई म्हणते योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व रागे झाले वणी आणि संत सुखे वावे पाणी. काय माझ्या मुक्ताईचा गोड हितो उपदेश दादा. हे जग रागाने वनवा जर झालं ना तर संतांनी त्या काय त्यावर काय व्हावं? पाणी व्हावं. जग रागाने वनवा झालं तर संतांनी त्यावर पाणी व्हावं. किती मोठा हितो उपदेश आहे. जग वनवा झालं की आपण काय होतो? पेट्रोल होतो. आपण काय होतो? पेट्रोल होतो. काही लोक रॉकेल होतात, काही ऍसिड व्हायला माग पुढे पाहत नाही. मग भडका उडाल्याशिवाय राहत नाही बाबा. रक्तात रंगली कुऱ्हाड अर्थात सक्का भाऊ भावाचा पक्का वैरी होतो. मग गाव तंटा मुक्त व्हायचं असेल, गावाचं राम राज्य गोकुळ निर्माण व्हायचं असेल तर माझ्या मुक्ताईचा हित उपदेश फार हिताचा आहे. विश्वरागे झाले वनी संत सुखे व्हावे पाणी. याला योगी म्हणतात, याला संत असं म्हणतात. असेच एक महान भगवत भक्त, त्यांचं नाव आहे लाख्या कोल्हाटी, ज्यांची आपल्या जीवनामध्ये अविरतपणे जगन्नाथाची सेवा केली. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. लाख्या कोल्हाट्याच्या जीवनातील प्रसंग सांगतो.
लाख्या कोल्हाट्याची भगवान परमात्म्यावर असीम श्रद्धा होती. त्यांना एक लहानशी मुलगी होती, नवतरुण मुलगी होती. लाख्या कोल्हाट्याचं काम काय? तो ढोल वाजवायचा आणि त्या ढोलाच्या तालावर त्याची नवतरुण मुलगी काय करायची? नृत्य करायची, कसरत करायची आणि जे काय 2 रुपये मिळतील त्यावरती आपला उदरनिर्वाह करावायचे. तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करा, त्यांच्याजवळ एक चादर अंथरलेली असते, त्या चादरीवर कुणी 1 रुपया टाकावा, कुणी 2 रुपये टाकावे, असा त्यांचा नित्यनेम. पण लाखा कोलाट्याची भगवान जगन्नाथावर असीम श्रद्धा. व्हा, कोणतंही काम करायचं असेल, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, फक्त ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जगन्नाथाच्या दर्शनासाठी जावं आणि दर्शन घेताना जगन्नाथाला म्हणावं, नाथा व्यवसाय करायला चाललो बाबा, लक्ष असू दे, जे काय मिळेल ना सर्व तुझ्या दानपेटीत आणून टाकेल, फक्त भाजी भाकरीसाठी जे काय लागेल तेवढंच मला ठेवेन. एवढं परमार्थात सरळ असावं लागतं बाबा, एवढं परमार्थामध्ये सरळ असावं लागतं. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळीकाळा. भगवान श्रीकृष्णाच्या जवळ एक गोष्ट असते सदैव, कोणती असते? तिचं नाव आहे मुरली. मुरली, भगवान श्रीकृष्ण मुरलीला तिळ मात्र विसरत नाही. का? कारण तिच्याकडे असणारा त्याग आहे. एक दिवस राधेला खटकलं आणि राधा म्हणते, मुरली तुझं काय ग एवढं पुण्य आहे, जेणेकरून भगवान श्रीकृष्ण तुला तिळ मात्र सुद्धा विसरत नाही. तुमच्या आमच्याकडे सुद्धा एक मुरली आहे. तुमची आमची मुरली कोणती? आपला मोबाईल. माझा सुद्धा वैद खालीच आहे. एखाद्याचं नवीन लग्न झालं असेल, तो पहाटे उठला ना, आपली पत्नी शेजारी आहे किंवा पत्नी हे पाहत नाही, आपला मालक शेजारी, काय पाहते? माझा मोबाईल कुठे? एवढंच काय, आई सुद्धा बाळ जवळ आहे का हे पाहत नाही, मोबाईल कुठे आणि काय मेसेज आलाय. तुमची आमची मुरली म्हणजे मोबाईल, पण भगवान श्रीकृष्णाची मुरली भुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे. पण राधेला खटकलं, राधे, राधा म्हणते, मुरली काय ग तुझं एवढं पुण्य, जेणेकरून भगवान श्रीकृष्ण तुला तिळ मात्र विसरत नाही. तस मुरलीने दिलेलं उत्तर पा किती गोडे. मुरली म्हणते, राधे त्यासाठी कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय बाबा, कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय. या ठिकाणी आमचे सगळे भजनी मंडळ सुंदर भजन म्हणतात, गायन करतात. आमचे अमोल महाराज, प्रवीण महाराज बाबा सुंदर हार्मोनियम वाजवतात, महाराज मृदुंग वाजवतात. या माग कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय. आमच्या मयूर महाराजांच्या गुरुजींचं वाक्य, जो रियाज करेगा वही राज करेगा. कारण प्रयत्न हा असा परिस आहे की ज्याच्या योगाने वाळवंटाचं देखील नंदनवन तयार करावं लागतं बाबा. भजन म्हणण्यासाठी, टाळ वाजवण्यासाठी सायस करावे लागतात. तसं राधे मी फार मोठा त्याग केला. काय त्याग केला? म्हणजे माझी निर्मिती पहा कशी झालेली. मुरली कशापासून बनवतात? बांबू पासून बनवतात. आता गुढीपाडव्याचा सण आलेला आहे, हा, बांबूचं निरीक्षण केलं तर बांबूला वरही गाठी असतात आणि आतही गाठी असतात. राधे माझ्या वरच्याही गाठी साळून टाकल्या आणि आतल्याही गाठी काय केल्या सुतार दादांनी साळून टाकल्या. मला पोकळ बनवलं आणि मग मला 9 छिद्र पाडली आणि मग त्यामधून मंजूळ ध्वनी निर्माण झाला. आधरी धरोनी वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू. त्या मुरलीला जशी 9 छिद्र आहेत ना, तसं तुमचं आमचं शरीर सुद्धा 9 छिद्रांचं आहे. मोजमाप केलं तर 9 छिद्र मिळतील बाबा. म्हणून कान्होबा तुझी घोंगडी चांगली आणि आम्हासी का दिली वांगुली रे. राधे का कृष्ण मला जवळ करतो याच कारण जर का असेल, मला वरही गाठी नाही आणि आत सुद्धा गाठी नाही. पण असं म्हणतात आमच्या तिकडे आंबेगाव तालुक्यात, असं म्हणतात काही माणसं आतल्या गाठीची असतात बाबा. मला वरही गाठ नाही आणि आत सुद्धा गाठ नाही. मी कशी आहे? मन मोकळे आहे, सरळ आहे. परमार्थामध्ये एवढं सरळ असावं लागतं. नाथा व्यवसाय करायला चालो बाबा, लक्ष असू दे, जेवढं मिळेल ना तेवढं काय करू, तुझ्या चरणी अर्पण करू, फक्त पोटा पाण्यापुरते घेऊ. आणि गेले, खेळ करायला गेले, त्यांचं नृत्य करायला गेले, लाख्या कोलाटी ढोल पिटू लागला, त्यांची मुलगी नृत्य करू लागली. आणि काय आश्चर्य घडलं, त्या ठिकाणी काही टवार मुलं आली होती, त्यांनी त्या नवतरुण मुलीला पाहिलं आणि जाऊन राजाला बातमी सांगितली, महाराज लाख्या कोल्हाट्याची मुलगी अत्यंत सुंदर आणि रूपवान आहे, ती तुम्हाला पत्नी करण्यासाठी अत्यंत योग्य आहे.
असं म्हटल्यानंतर राजाने आपल्या सैनिकांना पाठवलं, त्या मुलीला त्या सैनिकांनी पकडलं आणि त्या बापाच्या नजरे देखत तिला फरफटत घेऊन चालले. तो बाप याचना करू लागला, गयावया करू लागला, माझ्या मुलीला नेऊ नका, माझ्या मुलीला नेऊ नका, माझं पोटचं बाळ आहे, माझ्या लेकीला नेऊ नका. पण त्याचं काही चाललं नाही, कारण सज्जनाव गरीबाचा कधी कुणी वाली नसतो. पाण्यामध्ये मासा झोप घे कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा काय. गरीब माणूस किती वेळ रांगत बसू द्यावं त्याला कुणी विचारित नाही, पण वशिला असू द्या ना, आपोआप काशीला पोचल्याशिवाय राहत नाही बा. आणि म्हणून लहरी राजा प्रजा आंधळी अधान तरी दरबार उद्धवा अजब अजब तुझे सरकार. ओढीत नेलं, बंदीशाळेत डांबून ठेवलं. पुन्हा बापाला काळजी वाटली, बाप उठला आणि जगन्नाथाच्या चरणी जाऊन नतमस्तक झाला. जगन्नाथा, ज्याप्रमाणे द्रौपदीचा सहाय्यकारी झाला ना, तसाच माझ्या लेकीचा सहाय्यकारी हो. आता कोण तुझ्या वाचुनीला सोडवणार. भगवंताला काळजी वाटली, जसं गोरोबा काकांसाठी विठू कुंभार झाला, चोखो वाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार कामारी. या लाख्या कोलाट्यासाठी त्याच्या मुलीसाठी देव काय झाला, लाख्या कोलाटी झाला आणि आदी माया शक्ती त्यांची मुलगी झाली. लाख्या कोलाटी ढोल पिटू लागला आणि त्यांची मुलगी त्या तालावर नाचू लागली. एक सुंदर भारुडे आली कोलाटी न खेळाया, 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 आली कोलाटी न खेळाया. सगुण गुण माया, सगुण गुण माया, सगुण गुण माया, आली कोलाटी न खेळाया, आली कोलाटी न खेळाया, आली कोलाटी न खेळाया, आली कोलाटी न खेळाया. पांडुरंगाने जगन्नाथाने कोल्हाट्याचा रूप घेतलं, ढोल वाजू लागला, आदी माया शक्ती गडदू आई माता तालावर मुलगी म्हणून नाचू लागली. पुन्हा तिट्टावर मुलं आली, मुलांनी पाहिलं ही मुलगी तर या ठिकाणी नाचते. जाऊन राजाला कळवलं, अहो महाराज, तुमच्यासाठी एवढे साहस करून आम्ही त्या मुलीचा पत्ता सांगितला, तुम्ही तिला सोडून दिलं. म्हणजे मी तर तिला सोडलं नाही. मग राजा देखत ती तिनही मुलं बंदी शाळेत गेली. पाहिलं तर त्याच ठिकाणी बंदी शाळेत ती मुलगी भजन म्हणत होती, वा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. तिथं भजन ऐकलं, आश्चर्याचा धक्काच बसला राजाला. पुन्हा चौकात आले, पाहिलं इकडं मुलगी नाचताना दिसते, वडील ढोल वाजवताना दिसतात, तिकडे जाऊन पाहिलं तर तिथे मुलगी भजन म्हणताना दिसते. आणि मग याला पश्चाताप झाला आणि हा राजा त्या मुलीला शरण गेला आणि मुलीला म्हणतोय, मुली मला माफ कर, आजपासून तू माझी मुक्ताई आणि मी तुझा ज्ञाना, आजपासून तू माझी मुक्ताई मी तुझा सोपाना, आजपासून तू माझी मुक्ताई तू माझी गडदू आहे आणि मी तुझा निवृत्ती दादा. शिवाजी महाराजांसारखं चोळी बांगडी देऊन आदर सत्कार केला आणि पुन्हा तिला सोडवलं. मुलगी पुन्हा चौकात आली, पाहिलं तर ढोल तिथंच होता, दोरी तिथंच होती, एवढंच नाही पैसे टाकायला जे वस्त्र अंथरलं होतं तेही तिथंच होतं, पैसे साठले होते. मुलगी मनात विचार करू लागली, बाबा अहो लेकीच्या प्रेमापोटी ढोल विसरलात का हरकत नाही, दोरी विसरलात हरकत नाही, पैसे सुद्धा विसरलात, माणसं सगळं विसरतील पण पाकिट कधी विसरणार नाही. मग तुम्ही सगळं विसरलात पण पैसे माझ्या प्रेमापोटी विसरलात. मग मुलीने ते पैसे गोळा केले, गठोडी बांधली, काखेत घेतली, ढोल काखेत अडकवला आणि थेट घरी आली. पाहिलं वडील भिंतीला डोकं टेकून झोपी गेले होते. आल्यानंतर मुलीने वडिलांना हाक मारली, बाबा
अशी हाक मारल्यानंतर बाबा धावत धावत येऊन मुलीला कडकडून मिठी मारतात आणि म्हणतात, बाळा तू बरी आहेस ना, तू सुखी आहेस ना? हो बाबा, त्या राजाने मला भावासारखा आदर सन्मान दिला, चुळी बांगडी देऊन माझा आदर सत्कार केला, निवृत्ती ज्ञानदेव सोपानासारखी मला माया लावली, मला कोणतेही दुःख वाटले नाही। पण बाबा माझ्या प्रेमापोटी तुम्ही ढोलही विसरून आलात, दोरी विसरून आलात, साहित्य विसरून आलात, नवे नवे पैसे सुद्धा विसरून आलात। म्हणजे कुठे आहेत पैसे? आणलेली पैशाची गाठोडी दाखवली, त्यातील पैसे पाहिले, पण पैसे पाहत असताना ते वस्त्र पाहिलं, ते वस्त्र कोणतं होतं बा? पिवळा पितांबर कैसा गगनी लळकला, देवाचा शेला होता, देवाचा पितांबर होता। जसा जनाबाईच्या घरी शेला विसरला ना, तसाच इथे सुद्धा तो पितांबर विसरला। आणि मग जगन्नाथाच्या चरणाजवळ येऊन त्या लाख्या कोलाट्याने नतमस्तक झाला, देवा चोखो वाची बहीण झाला सारंगधर, माझ्यासाठी सुद्धा लाख्या कोलाटी झाला आणि माझ्या मुलीची काय केली, इज्जत वाचवली। म्हणून एक गोड वाक्य सांगतो, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे आदिमाया शक्ती गडदू माता तो बाल न बाका होय। तिची कृपा असेल तर केसही वाकडा होऊ शकत नाही वा। मागे पुढे उभा राहे संभाळीत अलियाघात निवारे, सामर्थ्य कशाचं आहे? सेवेचं आहे, भक्तीचं आहे। अशा संतांची भेट व्हायला पूर्वजन्मीची पुण्य आहे लागते। पण एक ग्रहस्थ म्हणतात, महाराज आम्हाला काही मिळवण्याची गरज नाही, आमच्याकडे सर्व काय आहे, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आमच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, पैसे आहे, आम्ही धनवान आहोत, भाग्यवान आहोत। पण तुकोबार म्हणतात, तुम्ही जी भाग्याची व्याख्या करताना ती खोटी आहे, मग खरी भाग्याची व्याख्या कोणती? अभंगाचं तिसरं चरण, भाग्य तरी नो आहे धना पुत्र दारा, भाग्य तरी Oh,
मंत्र दारा निकट वास बरा संतापाई. तुम्ही ज्याला खरं भाग्य समजता ते खरं भाग्य नाही. धन जर म्हणाल धनाची ये पाठी कळी काळाचा लाग आणि म्हणून या संघ खोटा त्याचा. तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण आणि सुपारी देऊन येते सुद्धा प्राण. म्हणून धन सुद्धा खरं भाग्य नाही. पुत्र मुलं होण्यासाठी नवसायास करतात पण तीच जर मारझोड करणारी निघाली तर आपण म्हणतो ही नसती झाली तरी परवडली असती. कोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्त वर्ग नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. म्हणून पुत्र सुद्धा खरं भाग्य नाही. तिसरा आहे दारा म्हणजे पत्नी. पत्नी सुद्धा मिळणं भाग्य पण ती जर कर्कशा असेल तर तुकोबाराय म्हणतात कर्कशे संगती आणि दुःख उदंड फजिती. म्हणून धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशू सर्व मिथ्या हे जाणून आणि शरण रिघा देवासी. आज सगळं जग कुणाच्या पाठीमागे हो लक्ष्मीच्या पाठीमागे. सगळं जग कुणाच्या पाठीमागे धावताना दिसतंय लक्ष्मीच्या पाठीमागे. एकदा भगवान विष्णू लक्ष्मी मातेमध्ये गोड संवाद घडला. एक मिनिटात उदाहरण सांगतो शिवेला पूर्ण विराम देतो. लक्ष्मी माता म्हणते भगवान विष्णू मी जर का ग्रामपंचायतच्या इलेक्शनला उभी राहिले तर मी काय होईल बिनविरोध निवडून येईन बुवा. तुमचं काय म्हणणं आहे? खरंच आहे कारण संपूर्ण जग कुणाच्या पाठीमागे लक्ष्मीच्या पाठीमागे. सगळं जग कुणाच्या पाठीमागे धावताना दिसतंय लक्ष्मीच्या पाठीमागे धावताना दिसतंय. आमच्या आंबेगाव तालुक्यात तिकडे इकडं कसं आहे तसंच आहे कारण भागा भागामध्ये फरक असतो. तिकडं मेल्यानंतर माणसं जातात इकडं कसं नाही भागा भागामध्ये फरक असतो. हा लक्ष्मी म्हणते मी जर इलेक्शनला उभी राहिले तर बिनविरोध निवडून. पण भगवान विष्णू म्हणतात अगं लक्ष्मी हे तू म्हणतेस खरं पण सिद्ध करून दाखवणार की बोलाचीच कडीम बोलाचाच भात. मला एक दिवस सिद्ध करून दाखवी. एक दिवस असा प्रसंग घडला एका गावातील एक व्यक्ती मरण पावली. लोक तिला अंत्ययात्रेला घेऊन चालले रामनाम सत्य म्हणत चालले. तिने चमत्कार दाखवला विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहून देव करीता ती. मग पुष्पांचा वर्षाव नाही केला मग कशाचा वर्षाव केला? 2000 रुपयांच्या ओरिजिनल गुलाबी नोटांचा वर्षाव केला. लॉकडाऊनचा काळ होता 50च माणसं होती. मला सांगा रडणारी रडत बसली असतील का? अहो सगळ्यांनी नोटा गोळा करायला सुरुवात केली. आता खांदेकरांनी तरी म्हणले तिसरा लॉकडाऊन वाढन प्रेत खाली ठेवलं नोटा गोळा केल्या. आता मडकं धरणाने तरी म्हणजे चौथाही वाढतो का काय काय सांगता येत नाही क्षणभंगुर. हा त्यानेही मडकं खाली ठेवलं नोटा गोळा केल्या. लक्ष्मी माता हसून म्हणते कारण 99.99% लोकांनी नोटा गोळा केल्या. मग लक्ष्मी माता म्हणते पाहिलं का मेजॉरिटी कुणाच्या बाजूने बहुमत कुणाच्या बाजूने. भगवान विष्णू म्हणतात अगं लक्ष्मी हे खरं आहे म्हणजे पण एक व्यक्ती राहिली ना नोट घ्यायची म्हणजे सगळ्यांनी तर घेतलं राहिलं कोण? म्हणजे ती तिरडीवर झोपलेली व्यक्ती आहे ती तिने कुठे स्पर्श केला म्हणजे ती कशी काय घेईन? ती तर मृत व्यक्ती आहे. तर भगवान विष्णूने दिलेलं उत्तर अत्यंत गोड होत. भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मी तुला या जगात किंमत आहे या तीळ मात्र संशय नाही. पण ती किंमत कुठपर्यंत आहे? जो पर्यंत मी या शरीरात आहे ना तो पर्यंतच तुला या जगात किंमत आहे. एकदा मी या शरीरातून निघून गेलो की तुझी किंमत झिरो आहे. परिमळ गेली या ओस फुलडेती आयुष्या शेवटी तिहतैसा. भाग्य तरी नोये धन पुत्र दारा निकट वास बरा संतापाय. तुकोबाराय म्हणतात मला बाबाजी चैतन्याची भेट झाली भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. माझं भाग्य उदयाला आलं उजळले भाग्य वाता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. कोणता लाभ? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणेची करावी मिराची तुका म्हणे
अधिक ते सरते करुण घेयावे तुमते विनयत्वासे का बालक बोबडा बोली वाकडा विचुका पावली ते चोज करुणी माऊली रिझे देवी कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव मृदुंगाचार्य देव भव गायनाचार्य देव भव मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ताईंना वंदन करतो आमच्या गिंगजे ताई उपस्थित आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ताईंनाही वंदन करतो. विनयकरी मोरे बाबांनाही वंदन करतो. जितनी मेहरबाने आपने मुझपे की उतनी तो मेरी अवकात नाही. एक कृपा आहे आदि माया शक्ती गडदू आई माता की वर्णा मुझमे तो ऐसी कोई बात नाही. झालेली सेवा आईच्या चरणी अर्पण करून सेवेला विठ्ठल जय जय विठ्ठल.